प्रत्यूष किचन मराठीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, प्रत्यूष किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गवारची भाजी। कढईत तेल घेऊया। जवळजवळ अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यात मी जिरं घालते अर्धा चमचा। त्यानंतर ठेचलेला लसूण घालते। लसूण छान परतून घेऊया। 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेलं आहे। लसूण चांगला लाल झाला की मी कढीपत्ता घालते। दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे। आता यात मी हळद घालते। 1/2 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात मी गवार घालते। गवार व्यवस्थित तुकडे करून आणि धुवून घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घालते। व्यवस्थित परतून घेतलेला आहे। गवार चांगलं शिजण्यासाठी मी 1/2 वाटी पाणी घातलं आहे। आता यावर मी 10 मिनिट झाकण ठेवणार आहे आणि गवार चांगली शिजू देणार आहे। 10 मिनिट झाले, बघूया। भाजी छान कोरडी झाली आहे। आता यात मी 2 चमचे शेंगदाणा कूट घालते। शेंगदाणे व्यवस्थित भाजून जाडसर कूट करून घेतलेलं होतं आणि थोडी कोथिंबीर घालते। गवार शिजलेला आहे छान। आता फक्त 2 मिनिट आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे। ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते, अगदी झटपट होते। भाजी तयार झालेली आहे। आता एका भांड्यात मी ती काढून घेते। गरमागरम गवारीची भाजी तयार आहे खाण्यासाठी। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।